अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी वर्षा जाधव। पाहूया काही ठळक वृत्त। कोळा कष्टकऱ्याच्या आनंदाचा, सर्जा राजाच्या कौतुकाचा, भरल्या शिवाराच्या वैभवाचा, अन्नदात्याच्या परिपूर्तीचा। आपल्या देशातील कृषी प्रधान संस्कृती मधील बैलपोळा हा महत्वाचा सण, असा हा महत्वाचा सण पाधी गावामध्ये मोठ्या उत्साहात आणि आनंदाने साजरा करण्यात आला। बळी राजाचा मित्र असलेल्या नंदी देवतांना पोळा सणानिमित्त सकाळी यथोचित अंघोळ घालून त्याला सजविण्यात आले। त्यानंतर वाजत गाजत त्यांची मिरवणूक काढून नंदी देवतांना पुरणपोळीचा नैवेद्य देण्यात आला। पाधी गावातील परंपरेनुसार येथील मरीमाता मंदिरामध्ये सुद्धा सुवासिनींनी मातेला नैवेद्य दाखवत गावच्या सुख समृद्धीसाठी प्रार्थना केली। गावातील युवकांच्या युवा ग्रुपच्या वतीने या निमित्त मरीमाता मंदिराला तारेचे कुंपण सुद्धा लावण्यात आले। गालू म्हणजे वर्षाने गोंधळ, गालू म्हणजे दोन वर्षाने गोंधळ, गालू चार पोळ झाल्यावर गोंधळ, ते कसं काय रे? अरे बरोबर आहे बाबा, ते कारण काय माहितीये का? हे धोतरवाला आहे ना, या धोतरवालीच्या आजीचा गोंधळ अजून घातला नाही। खरं तर हे 1967 मध्ये तयार झालं मंदिर आणि ग्रामदैवत म्हणून याला मान्यता आहे। खूप श्रद्धाळू आहे ह्या मंदिराच्या बाबतीत। नुकतंच मंदिरा युवा ग्रुपच्या वतीनं या मंदिराचं जीर्णोद्धार आणि सुशोभीकरणाचं काम या ठिकाणी आयोजित केलं होतं आणि ते ग्रामसहभागातून आम्ही यशस्वीपणे पूर्ण करतो आहे। दरवर्षी या ठिकाणी पोळ्याच्या आणि बैलपोळ्याच्या निमित्तानं गावातील महिला मंडळ खूप मोठ्या प्रमाणात या ठिकाणी येतात आणि आपल्या भक्तिभावाने पूजा करतात। नैवेद्य म्हणून भात, पापड्या वगैरे अशा पद्धतीचं हे बोनस असतं, बोनं म्हणून त्या ठिकाणी या ठिकाणी ते अर्पण करतात आणि अशा पद्धतीनं आपली श्रद्धा या निमित्तानं व्यक्त करतात। ज्याप्रमाणे बैलाला आपण वर्षभर त्यांच्याकडून काम करून घेतो आणि एक दिवस त्यांना मानाचं स्थान म्हणून त्यांच्या निमित्त आपण आदर व्यक्त करतो आणि बैलपोळा हा सण साजरा करतो, त्याच पद्धतीनं हे आपण मरीमातेचं एक ग्रामदैवत म्हणून की जेणेकरून वर्षभर ती आमची सेवा करते, आपण तिची सेवा करतो आणि ती आपल्याला वरदान देते म्हणून तिला एक व्यक्त करण्याचा, आपला भाव व्यक्त करण्याचं काम आपण या बैलपोळ्याच्या निमित्तानं हे करतो। संपूर्ण गावाच्या वतीनं या ठिकाणी समाज वगैरे भेदभाव न करता संपूर्ण गावाच्या वतीनं या ठिकाणी बोनं दिल्या जातं। अशी आख्यायिका आहे की गावाचे जे पोलीस पाटील आहेत ते पोलीस पाटील या ठिकाणी प्रथम नैवेद्य देतात, प्रथम बोनं देतात। साधारणतः आपल्या गावाचं पोलीस पाटील पद प्रथम बोनं म्हणून पंडित बाविस्कर हे या ठिकाणी अर्पण करतात, ही त्यांची आख्यायिका आहे। पाधी या गावातली मरीमाता येथील ग्रामीण दैवत आहे। श्रद्धापूर्वक भाविक श्रद्धापूर्वक श्रद्धाच्या निमित्ताने पूर्ण भाविक महिला मंडळ इथं बोनं देतात। सकाळी पोळ्याच्या दिवशी सकाळी सगळ्या महिला मंडळ उठल्यावर वडे भजे पुऱ्या सगळं तयार करून मरीमातेच्या मंदिरावर सकाळी बोनं देतात आणि मरीमातेचं मंदिर प्राचीन काळापासून आहे, ग्रामीण दैवत आहे। आणि या मरीमातेच्या मंदिरात आधी खूपच घाण होती पण आता युवा ग्रुपच्या मुलाने इतकी सोय करून टाकली आहे का ते बघितल्यावर एकदम आश्चर्यचकित होतो माणूस। आणि युवा ग्रुपच्या मुलांचे मी खूप आभारी आहे कारण त्यांनी महिलांसाठी खूप सोय केल्या।
इथे खूप आता सोय झालेली आहे. अगोदर खूप त्रास व्हायचा बोन द्यायला, ते आता खूप सोय झालेली इथे, शांतता पण आहे. सजन कुठे नेणार आहे आता बैलपोळ्यामध्ये? आज बैलपोळा पाडदिवासियांना प्रथमतः पोळ्याच्या मनपूर्वक ग्रामपंचायतीच्या वतीनं शुभेच्छा देतो. मित्रो, सालाबाराप्रमाणे आजही पाडदी तालुका जामनेर येथे बैलपोळ्याचा सण मोठ्या थाटामाटामध्ये उत्साह मोठ्या थाटामाटामध्ये साजरा करण्यात आला. वेशीवर बैल रांगेत उभे करून तोरणा घालून बैल काढून वाजत गाजत गावामध्ये बैलांची प्रदक्षिणा घालून माता भगिनी बैलांचा ऑक्शन करतात आणि पुरणपोळीचा नैवेद्य बैलांना खाऊ घालतात. आज पाडदिवासियांनी
मोठा मुराद आनंद या बैलपोळ्याचा घेतला. मित्रो, माझ्या गावाची परंपरा आहे की शांततेच्या मार्गानं आणि मोठ्या उत्साहामध्ये बैलपोळ्याचा सण साजरा केला जातो, की जो बैल एक शेतकऱ्याच्या कुटुंबातील एक सदस्य म्हणून त्याला मानाचं स्थान दिलं जातं. वर्षभर तो राबराब आपल्या शेतकऱ्यासाठी राबतो आणि त्याची उतराई म्हणून आज हा बैलपोळ्याचा सण मोठा खान्देश प्रभागामध्ये उत्साहात साजरा करण्यात येत आहे. माझ्या गावाच्या बैलपोळ्याची परंपरा फार वेगळी आहे. मित्रो, मोठ्या ताटामाटामध्ये भव्य मिरवणूक काढून गावामध्ये माता भगिनी मनमुराद आनंद या बैलपोळ्याचा घेतात. आणि आता येणाऱ्या कालखंडामध्ये 19 सप्टेंबर आमच्या गावामधची परंपरा पुन्हा गणपती उत्सवाच्या निमित्तानं भव्य गावामध्ये कुस्त्यांची दंगल आयोजित करण्यात आलेली आहे. त्या कुस्त्यांच्या दंगलीसाठी मी पोलीस पाटील, पाळधी ग्रामपंचायत, सरपंच, ग्रामपंचायतीच्या वतीनं जाहीर आमंत्रण देतो की भव्य मल्ल या कुस्तीच्या दंगलीसाठी उपस्थित राहून आमच्या गावाची शोभा वाढावी, पंचकृषीतील कुस्तीप्रेमी या कार्यक्रमाला हजेरी लावावी असं मी पाळधी तालुका जामनेर यांच्या वतीनं जाहीर निमंत्रण देतो. पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा JBN महाराष्ट्र न्यूज. नमस्कार.